म्हणताय? मुळात असं आहे, सुप्रीम कोर्टाने जी भूमिका घेतली ती राज्यामध्ये जे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत होते त्या संदर्भात घेतली. हिंदू माणूस रस्त्यावर आला की सगळ्यांना त्रास होतो का, हा आमचा मूळ प्रश्न आहे. म्हणजे हिंदूंवर एखादा अन्याय झाला म्हणून हिंदू जर रस्त्यावर उतरले तर लगेच सगळ्यांना त्रास होतो, सेक्युलर सो कॉल्ड इन्वर्टेड कॉमा मध्ये सेक्युलर लोकांना. पण ज्या वेळेला एनईआरसीच्या विरोधात आणि 370 कलम लागू झाला त्याच्या विरोधात मुस्लिम लोकांनी त्या शाहीन बाग मध्ये 100-100 दिवस बसून राहिलेले, त्यावेळेला कोर्टाला वाटलं नाही का की हे चुकीचं होतंय? मग त्यावेळेला कोर्ट का नाही मध्ये पडलं? त्यावेळेला कोर्ट का नाही बोललं? म्हणजे हिंदूंना एक नाही आणि मुसलमानांना वेगळा नाही. मला वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेशी आम्ही सहमत नाही आणि या भूमिकेला आम्ही मान्य नाही करत.